भंडारा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरूच होती. लाखांदूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. अनेक गावात तलावाचं स्वरूप आलं. पावसाच्या जोरदार कमबॅकनं नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले, त्यामुळे बळीराजा सुखावलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नाशिकच्या मनमाडमध्येही पावसानं पुन्हा हजेरी लावली. सकाळी 15 मिनिटं पाऊस झाला. मनमाडसह नाशिक जिल्ह्यात सुरुवातीचे 2 महिने पावसानं दडी मारली होती, तर 8 दिवसांपूर्वी पावसानं हजेरी लावली, मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला. तर उत्तरा नक्षत्रावर पाऊस बरसल्यानं शेतकरी चांगल्या पावसाची आता आशा करतोय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे